विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री टिटोरियल्स तुमचं स्वागत आहे जेईची एक्झाम स्टार्ट झालेली आहे आता हा जेईचा पेपर एखाद्याला सोपा जाईल एखाद्याला अवघड जाईल बऱ्याचा बोर्डच्या एक्झामवर काय इम्पॅक्ट होतो ठरवलं तर काहीच इफेक्ट होणार नाही आहे पण जास्त मनाला लावून घेतलं तर मोठा इफेक्ट होऊ शकतो लक्षात मोठा इम्पॅक्ट पडू शकतो आणि बोर्डचे पेपर देखील आपला टफ जाऊ शकतात मी तुम्हाला सांगतोय काय समजावं ते नीट लक्ष द्या जेईचा पेपर तुमचा झाला असेल नाहीतर एक दोन दिवसात होईल सुद्धा त्याचा तुम्ही जरासुद्धा तणाव घेऊ नका बऱ्याच मुलांचा प्रश्न होता मुला किंवा ऑफलाईनमध्ये पण मुलं मला विचारतात की मनीषनं सीई डीची तयारी परफेक्ट केली होती मग त्याला जेईचा पेपर इझी गेला का किती आयला मिळालं मी तुम्हाला सांगू का की आम्ही जेईचा पेपर बिलकुल सिरियसली घेतलाच नव्हता भरायचं हो म्हणून फर्स्ट अटेम्प्टचा फॉर्म भरला होता सेकंड अटेम्प्टचा भरलाच नव्हता हो फर्स्ट अटेम्प्टमध्ये सुद्धा मनीषला फक्त एटी प्लस पर्सेंटाईज समथिंग होते एटी टू एटी थ्री काहीतरी असतील ओके बरं एवढे कमी पर्सेंट आईल म्हटल्यावर आम्ही काय तणाव घेतला का बिलकुल नाही किंवा आमचं टार्गेटच एम एस टी टी होतं ना मी तुम्हाला सांगू का आता जेईची तुमची प्रॉपर तयारी झाली असेल तर तुम्हाला पेपर बिलकुल अवघड जाणार नाही मला गॅरंटी आहे मग तुम्ही तयारी केलीच नाही आहे मग त्याचा तणाव कशाला घेत आहे मी तुम्हाला सांगू का कॉमेंटमध्ये असे भरपूर कॉमेंट्स मी बघतो आहे की जिथं मुलांना तणाव टेन्शन दिसतंय की आई वडील काय म्हणतील हा मोठा तणाव आहे ओके मी शिक्षणासाठी बाहेर आलो आहे मला एवढे कमी मार्क पडल्यावर मी घरी गेल्यावर काय काय बोलू त्यांच्यासमोर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो पालकांचा तुम्हाला नेहमी सपोर्ट असतो तुम्हाला कमी मार्क पडू दे नाही तर जास्त मार्क पडू दे जास्त मार्क पडल्यावर ऑल ऑबियसली सेलिब्रेशन होणार आहे पण कमी मार्क पडल्यावर एक वेळ चिडतील ते पालक पण तुम्हाला कायमचं दूर करणार नाहीत ना ही तर रिॲलिटी आहे तर तुम्हाला ना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की झालं असेल अटेम्प्ट सोडून द्या नेक्स्ट कुठली एक्झाम आहे त्याची तयारी करा तरी मला तुमच्याबरोबर काही गोष्टी डिस्कस करायच्या आहेत माझ्याकडं की नाही चोवीस तारखेला जो पेपर झाला फर्स्ट अटेम्प्ट म्हणूया आपण शिफ्ट वन तो मला पेपर कोणीतरी माझ्यावर शेअर केला माझ्या एका के मित्रांनी म्हणूया आपण आणि त्यातले प्रश्न जेव्हा आम्ही बघतोय ना तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली मी याच्या अगोदर जेईचे जे -चे -चे पेपर बघितले होते आणि हा जो पेपर आहे ह्याच्यात प्रचंड डिफरन्स आहे खूप सोपे प्रश्न आहेत पण गेल्या वर्षी पण तसं होतं की सीईटीचा पहिल्या दिवशीचा पहिला शिफ्टचा जो पेपर होता ना अतिशय सोपे होते नंतर पेपर अवघड होते मग मग काही लकीली काही शिफ्टनं पेपर सोपे येणार काही ना अवघड येणार सीट पण तसंच होणार मग तर पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो आपलं जे ॲडमिशन होतं ते मार्क बेसिसवरती नाही आहे तर पर्सेंटाइल मग याचा अर्थ एखाद्या शिफ्टमध्ये सोपर पे, 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 पे पेपर जो सोपा असेल तर तो, तो सगळ्यांसाठी सोपा असणार आहे सगळ्यांनाच तो सोपा जाणार आहे तेव्हा सगळ्यांना मार्क्स चांगले पडले तर पर्सेंटाइल त्याच्यानुसारच ठरणारे लक्षात घ्या आणि एखाद्या शिफ्टला पेपर खूप अवघड जरी असेल बघा मी काय सांगतोय तरी सगळ्यांनाच तो अवघड जाणार आहे एक एक्झाम्पल देतो गेल्याच्या गेल्या वर्षी मला दोन स्टुडंट होते एकाचा स्कोअर अगदी वन फिफ्टी एट होता आणि एकाचा वन फोर्टी फायव्ह होता म्हणजे ज्याचा वन फोर्टी फायव्ह होता त्या स्टुडंटला नाईन्टी नाईन पॉईंट फाईव्ह पर्सेंट आले होते आणि ज्याचा अगदी वन फिफ्टी एट होता त्या स्टुडंटला नाईन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंट आले होते फरक खूप आहे त्यामुळे त्याची काळजी नसावी पण पेपर जरा बघूया आपण बरं का इथे जो पहिला प्रश्न माझ्यासमोर आहे तो मी जरा एक्सप्लेन करतो लक्ष द्या तुम्हाला माहिती आहे की कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय रे हाफ एम व्ही स्क्वेअर ओके मी याला मासन मल्टिप्लाय करतोय आणि मासनं डिवाइड करतोय म्हणजे मला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला मिळाला हाफ एम व्ही चा स्क्वेअर एम इंटू एम एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर म्हणजे एम व्ही चा स्क्वेअर अपॉन एम पण तुम्हाला माहिती आहे मास इंटू वेलॉसिटी म्हणजे मोमेंटम माँ� म्हणजे इथं हा मोमेंटमचा स्क्वेअर आहे अपॉन एम आता त्यांनी ह्या न्यूमरिकलमध्ये मी वाचून दाखवतोय कायनेटिक एनर्जी थाउजंड ज्यूल दिलेली आहे एसआय युनिटमध्येच दिले थाउजंड टेन प्लस तें टू थ्री दिलं आहे मास दोन के जी दिलं आहे म्हणजे एमची व्हॅल्यू बरं टू इंटू टू किती रे बाळांनो फोर फोर इन टू थाउजंड फोर थाउजंड ओके बघा मी सांगतोय काय ते नीट लक्ष द्या आणि त्यांनी विचारलं आहे मोमेंटम आता क्लिअरली सांगतो मोमेंटम फाइंड आउट करायचं आहे कायनेटिक एनर्जी थाउजंड दिलेलं आहे बरोबर आहे ठीक आहे मग फोर थाउजंड स्क्वेअर रूट काढा मग तुम्हाला ते आन्सर मिळणार आहे ते मोमेंट आमचं मिळणार आहे सोपा प्रश्न होताना असेच भरपूर प्रश्न सोपे आहेत त्यांनी जो प्रश्न विचारला आहे प्रोजेक्टाईल मोशनमध्ये मॅक्सिमम रेंज स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे फॉर्म्युला बेस्ड जेईमध्ये ना मी तुम्हाला सांगू का माझा जो जुना अनुभव आहे ना फिजिक्सचा पेपर बघितले की भीती वाटायची खूप टफ क्वेश्चन असायचे लक्षात घ्या पण तुलनेत हे अतिशय सोपे आहेत सॉलिड स्पियर मोमेंट ऑफ एनर्श विचारलंय हे पण अतिशय सोपं सगळ्यात महत्त्वाचं मला सांगतो हा एक फॉर्म्युला तुमच्यासोबत येतो मी ए साईन ओमेगा टी मायनस के एक्स फॉर्म्युला माहित आहे तुम्हाला ओके त्यातली ओमेगाची व्हॅल्यू असते टू पाय एम फॉर्म्युला ओमेगाचा अँग लोब्ल असतो टू पाय अपॉन कॅपिटल डी किंवा टू पाय एन ठीक आहे आणि केचा जो फॉर्म्युला असतो तो असतो टू पाय अपॉन लॅमडा टू पाय अपॉन लॅमडा आता मी जर टीच्या कोइफिशंटला टीच्या कोइफिशंटला एक्सच्या कोइफिशननं डिवाईड केलं तर एक्सच्या क्वपेशनने डिवाईड केलं तर टीचा क्विपेशन कोण आहे ओमेगा फॉर्म्युला आहे टू पाय एन एक्सचा क्वेपेशन के आहे त्याचा जो फॉर्म्युला आहे ते टू पाय अपॉन लॅमडा ते मी वर लिहितो टू पायला टू पाय कॅन्सल एन लॅमडा मग तुम्हाला माहिती आहे ना व्ही इक्वल्स टू येन लॅमडा ओके आता इथं जो क्वेश्चन आहे जे डबल मध्ये आलेला त्यांनी एक इक्वेशन दिलं आहे मी आहे बरं का की वाय इक्वल्स टू झिरो पॉईंट झिरो फाईव्ह साईन टू एक्स मायनस फोर्टी चालेल हे अगोदर टर्म हे नंतर पण काय प्रॉब्लेम नाही आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे टीच्या कोय पेशंटला एक्सच्या कोयपेशन डिवाइड करायचं आहे त्यांनी विलॉसिटी विचारले मग टीचा कोय आहे फोर एक्सचा कोय आहे टू अॅन्सर टू मीटर पर सेकंद ॲक्च्युली विथ सोल्युशन मला फोटो पाठवला ऍन्सर आपलं करेक्ट आहे चार मार्क ह्याच्यापेक्षा अवघड प्रश्न सीट देतात बाळांनो आणि सीटपेक्षा प्रचंड सोपे प्रश्न त्यांनी जे डब्ल्यू मध्ये विचारले मग आपल्याला यातनं कन्क्लुजन काय बघा त्याची का? फर्स्ट वेवला दिले आणि सेकंड विचारले काहीही अवघड नाही आहे लक्षात घ्या मॅग्नेटिक फील्ड पुन्हा त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो सगळे प्रश्न यातले सोपे वाटतात मी ज्यांनी मला हा फोटो पाठवला म्हणजे प्रश्न पाठवले माझे मित्र त्यांना मी लगेच फोन केला म्हणलं किती सोपा प्रश्न आहे ना ना सर तेव्हा ते काय म्हणले की सर तुम्हाला आम्हाला हा पेपर सोपा वाटतोय मुलांना तो अवघडच गेला आहे बऱ्याच मग विचार करण्याची वेळ येते असं का घडतंय तर मी तुम्हाला सांगतो की तुमचं काय चुकतं आहे हे तुम्हाला मी क्लिअर करून सांगतोय तुम्ही त्या क्वेश्चन पेपरमधले ना सोपे हुड़कत, हुड़कत प्रश्न घेत नाही अवघड प्रश्न सुडकत हुडकत बसत आहे आणि दोन तीन अवघड प्रश्न दिसले की तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होतो आणि तुम्ही डिक्लेअर करता हे आपलं जमत नाही आहे मला सांगा त्यांनी जो ऍक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा एक प्रश्न आहे त्याच्यात एच अपॉन जी आर फॉर्म्युला बेस्ड आहे आर स्क्वेअर अपॉन आर प्लस एच प्रॅकेट स्क्वेअर आणि हाईट आर बाय टू दिले सोप्यातले सोपे दहा ते पंधरा प्रश्न आहेत ना त्यात फॉर्म्युला बेस्ड सापडले मला अगदी काय त्यात विचार करायची गरज नाही जवळजवळ साठ मार्क झाले आणि तुम्हाला माहिती आहे की जेई च्या फर्स्ट अटेम्प्टचा प्रचंड तणाव असतो आता हा एक पेपर आपण बघितला रे पण मग मी डिक्लेअर केले ना हा सोपा होता ठीक आहे सगळ्यांना सोपा जाईल अवघड असेल तर सगळ्यांना अवघड जाईल आणि पेपर सेटर कधीही हंड्रेड पर्सेंट अवघड पेपर काढत नाहीत लक्षात घ्या कधीच नाही त्यामुळं आता तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला सांगतो की तीन फेब्रुवारी एक लक्षात घ्या मी तर लिहितोय तुम्ही नोट डाऊन करून ठेवा आणि उद्या मी काय करतो तुम्हाला मैथ्स आपला जो पेपर दिला होता ना आपण त्याचे मी अॅन्सर की तुमच्यावर शेअर करतोय क्लासमधले तीन ते चार मुलं आहेत की ज्यांना पैकीच्या पैकी मार्क पडले त्यांची पीडीएफ त्यांच्या डी पीडीएफ तुमच्यावर शेअर करतो मी तुम्हाला कळेल पण पेपर कसा लिहिला पाहिजे प्रेझेंटेशन कसं पाहिजे ओके बरं मग तीन पेपरवरलं काय आहे फिजिक्सचा पेपर जवळजवळ फिजिक्स सात दिवस आहेत आपल्याकडं मी मी माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये मा काय करून घेतोय तर आज आम्ही काय केलं की फिजिक्सच्या आय एम पी क्वेश्चनचे मी नऊ व्हिडिओ दिलेत त्या नऊ व्हिडिओतला जो पहिला व्हिडिओ आहे त्यातले जे दहा प्रश्न आहेत तेच मी ऑफलाईन क्लासमध्ये मुलांच्याकडून ते करून घेतले मी तुम्हाला सांगू का काही टिपिकल प्रश्न आपल्याला करूच वाटत नाहीत हार्मोनिक्सची डेफिनेशन ओव्हर टोन असेल फ्री व्हायब्रेशन फोर्स व्हायब्रेशन प्रोग्रेसिव्ह वेव्ह स्टेशनरी वेव्हतला डिफरन्स असेल नाही करू वाटत पण जेव्हा आम्ही त्यांच्याकडून करून घेतलं तर आम्ही कसं लक्षात ठेवलं काही कीवर्ड्स लक्षात ठेवले म्हणजे तुम्हाला सांगतो हार्मोनिक्स हार्मोनिक्स आणि ओवरटोन तशी पुस्तकात कुठं डेफिनेशन सापडणारच नाही तुम्हाला तर मग हार्मोनिक्स म्हणजे काय एक मिनिमम फ्रिक्वेन्सी ज्याला आपण नॅचरल फ्रिक्वेन्सी म्हणतो आणि त्याचे इंटिग्रल मल्टिपल्स म्हणजे मी मिनिमम फ्रिक्वेन्सीला य सिम्बॉल वापरलं आणि जर मी लिहिलं थ्री यन तर हे थर्ड हार्मोनिक्स आहे म्हणजे ही मिनिमम फ्रिक्वेन्सी आणि त्याचा इंटिग्रल मल्टिपल याला हार्मोनिक्स म्हणायचं मग काय लक्षात आलं तुमच्या एक थोडेसे टिपिकल कीवर्ड आणि सेंटेन्स पुन्हा आपण तयार करायचे पुन्हा ओव्हरटोन आता हे जे आहे ना समजा पाईप क्लोज असेल तर याला मी काय लिहिणार आहे एन वन म्हणणार आहे जेव्हा मी एन वन एन टू हे नोटेशन वापरणार आहे ते ओवरटोन ओवरटोन म्हणजे हायर फ्रिक्वेन्सीज मग तर एकतर ऑड हार्मोनिक्स येतील नाही तर इव्हन हार्मोनिक्स येतील म्हणजे तुम्ही ना इथून पुढं काय करा एक आठवडा तीन तारखेपर्यंत अगदी मन लावून फिजिक्सची तयारी करा पेपर मीच तयार करणार आहे आणि हा पेपर अगदी बोर्ड प्रमाणात असणार आहे ओके आणि मी तुम्हाला सांगतो या आठवड्यात जर तुम्ही फिजिक्सला वेळ दिला या आठवड्यात फिजिक्सला जर प्रॉपर तुम्ही वेळ दिला ना तर तुमच्यासाठी काहीही अवघड असणार नाही ओके बरं आणि फिजिक्स करतोय आपण तीन तारखेला आपण फिजिक्सचा पेपर ठेवूया सात ते आठ तारखेला केमिस्ट्री पेपर ठेवूया ना आपण ओके एक चार पाच दिवस त्याला जास्त दिवस जास्त वेळ लावायची गरज नाही आहे त्यानंतर तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला रिव्हिजनच प्रॉपर करायचं लक्षात घ्या आता जास्त पण वॉक टेस्ट देत बसू नका आता आमच्या सातारत काही कॉलेजेसमध्ये अगदी तीन तीन वेळा प्रिलीम झालेत त्यांची पुन्हा ते ऑफलाईन क्लासमध्ये टेस्ट झालेत भरमसार टेस्ट झालेत त्यामुळे माझ्या पालकांना पण काय रिक्वेस्ट आहे रिव्हिजन झाली बस जास्त टेस्टची काही गरज नाही आहे ओके मग तीन तारखे चांगली तयारी करूया ऑल द बेस्ट